नमस्कार. रत्नागिरी येथील तीर्थक्षेत्र गणपतीपुळे इथल्या मालगुंड या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे जे पाठी घर आहे ते आहे मराठीतील सुप्रसिद्ध कविवर्य केशव सूत यांचं. चला पाहूया कविवर्य केशव सूत यांचं हे घर. मराठीतील आपले कविवर्य केशव सूत यांचं हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड हे सुप्रसिद्ध गाव कविवर्य केशव सूत यांच्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडेच पोहोचलेलं आहे. आपण पाहू शकता कवी केशव सूत यांचं हे जन्मस्थान. कविवर्य केशव सूत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या काही निवडक कविता. एक तुतारी द्या मजा आणून पुंकीन ती मी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजला कुणी. कविवर्य केशव सूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांची ही कविता. रत्नागिरीतील गणपतीपुळे या तीर्थक्षेत्राला आल्यानंतर तिथल्या मालगुंड या कविवर्य केशव सूत यांच्या जन्मस्थानी आपण नक्की भेट द्या. त्यांच्या घराच्या मागे आधुनिक काव्यसंपदेचा वारसा जपून ठेवलेला आहे. तुम्ही जेव्हा या ठिकाणी भेट द्याल तेव्हा या आधुनिक काव्यसंपदेचा वारसा नक्की पहा. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक केशव सूत यांचं हे स्मारक आपण पाहू शकता आणि इथे आधुनिक मराठी काव्यसंपदा जतन करून ठेवलेली आहे.